एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी उपग्रह पाडला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज असा प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर देशाला संबोधित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी बातमी सांगितली, यावर आता राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले होते की मी आज देशाला संबोधित करणार आहे, यासाठी देशवासियांनी कुठल्याही माध्यमातून माझ्याशी जोडावे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बातमी देणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. यावर सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी टीका करत राजकारणाला सुरुवात केली आहे. एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी उपग्रह पाडला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज असा प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. हे वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे, त्यांना सांगू द्या, त्यांची प्रसिद्धी मिळू द्या, असेही राज ठाकरे म्हणाले. क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केली होती, यावर राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की या कामगिरीबद्दल वैज्ञानिकांचं नक्कीच अभिनंदन आहे आणि खरंच आम्हाला देशाचा अभिमान वाटतो, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता चालू असताना आचारसंहितेच्या चौकटीत येणार नाही अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःची जाहिरात केल्याचा आरोप केला जात आहे. यावर विरोधी पक्ष आता राजकारण करण्याच्या तयारीत आहे. असेच निवडणूक संदर्भातील महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपले व्हिडिओ बद्दलचे मत खालील कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका.